दर्शना मेहता केव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. रायगडातील विश्वासार्य व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे. कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक देखील लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र ऑनलाईन नोंदणीसाठी नागरिकांना तासनतास वाट पाहून देखील नोंदणीच होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काही सेकंदातच नोंदणीचा कोटा पूर्ण होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना देखील ह्याच समस्येला सामोरे जावत असल्याचे वृत्त आहे. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचा जळफळाट झाल्याचे वृत्त कृषीबलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताचे जोरदार स्वागत संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतानाच खासदारांनी केंद्रात काम करणे अपेक्षित असताना त्यांनी जिल्ह्यातील ढवळाढवळ थांबवावी असेही परखड मत व्यक्त करण्यात आलंय. एमआयडीसीच्या नियोजन शून्य कारभारामुळे अर्ध्या अधिक अलिबाग तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी निवडणुकीत प्रचार सभांमध्ये खोटे आश्वासन देत 62 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे छाती टोकपणे सांगणाऱ्या अलिबागच्या निष्क्रिय आमदारांवर तालुक्यातील जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ अनेक गावांवर आली आहे. बेलकडे, नवे दरबेली, डवर, कावीर, बामणगाव आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत रस्त्यावर असलेल्या एनडी स्टुडिओला आग लागली. या आगीत जुदा अकबर पिक्चरचा सेट बक्षस यांनी गेला आहे. आठवण म्हणून जतन केलेला लोकांचे आकर्षण ठरलेला सेट जळल्याने त्यासोबत आठवणीही भस्मसात झाल्याने संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून गेल्या 24 तासातील आकडेवारी प्रत्येकाची झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या 24 तासात कालावधीत 4,000 अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ही देशातील एका दिवसातील आत्तापर्यंतची उच्चांकी नोंद असून 24 तासात 4,00,000 अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात दररोज 5,500 मृत्यू होतील अशी भीतीवजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला अमेरिका शक्य ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हॅरिस यांनी भारताने कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आमची मदत केली होती आणि आता आम्ही भारताची मदत करण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत असं म्हटलं आहे. भारतामध्ये कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढणं हे हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील सिंगुलाई तागा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका गाडीमध्ये खेळणाऱ्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला. गाडी ऑटोलॉक झाल्याने ही मुलं गाडीत अडकली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. देशात सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील काही भागांमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 102 रुपयांवर जाऊन पोचला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 99.95 रुपये इतका झाला आहे. देशातील काही भागात यंदा दुसऱ्यांदा इंधनाच्या दराने 100 ओलांडली आहे.